हॅलो डियर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील भाग 2 मधील भूमितीतील मूलभूत संबोध हा पाठ पाहत आहे. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रेषा, रेषाखंड, किरण, एकरूप रेषाखंड हा भाग पाहिला आहे. तुम्ही गणिताच्या पाठ्यपुस्तकामधील भाग 1 मधील संच हा पाठ अभ्यासला आहे. ठीक आहे, या पाठामध्ये आपण संयोग संच, छेद संच यांचा अभ्यास केला आहे. त्याचप्रमाणे इथे आपण रेषाखंड, रेषा, किरण यांच्या बिंदू संचांचा अभ्यास करत आहोत. यांच्या व्याख्या देखील बिंदू संचाशी निगडीत असणारे आपण पाहिले आहेत. आज आपण रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म पाहणार आहोत, प्रॉपर्टीज पाहणार आहोत. त्याआधी एकदा एकरूप रेषाखंड म्हणजे काय त्याची रिव्हिजन करूया. समजा 2 रेषाखंड आहेत, मी फळ्यावर 2 रेषाखंड काढते, याला आपण ए बी असे नाव देऊया आणि दुसऱ्या रेषाखंडाला आपण सी डी असे नाव देऊया. बघा, 2 रेषाखंड आहेत ए बी आणि सी डी. आता हे 2 रेषाखंड एकरूप आहेत असे आपण केव्हा म्हणू शकतो? तर हे 2 रेषाखंड एकरूप आहेत असे म्हणण्यासाठी या दोनही रेषाखंडांची लांबी समान असायला हवी. म्हणजेच ए बीची लांबी बरोबर सी डीची लांबी असेल तर हे 2 रेषाखंड एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. मग जर या ए बीची लांबी 5 सेंटीमीटर असेल आणि सी डीची लांबी देखील 5 सेंटीमीटर असेल, दोन्ही लांबी समान आहेत, म्हणून आपण काय म्हणू शकतो? तर रेख ए बी ही एकरूप आहे रेख सी डी सोबत. किंवा इथे तुम्ही रेषाखंड देखील म्हणू शकता. रेषाखंड ए बी आणि सी डी हे दोनही रेषाखंड एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. केव्हा म्हणू शकतो? जर या दोनही रेषाखंडांची लांबी ही समान असणार आहे, ए बीची लांबी आणि सी डीची लांबी समान आहे, म्हणून ए बी आणि सी डी एकरूप रेषाखंड आहेत असे आपण म्हणतो. हे एकरूपतेचे चिन्ह आहे, तुम्ही शिकला आहात इयत्ता 8वीमध्ये. बघा, आता रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म पाहू. रेषाखंडांची एकरूपता तुम्हाला समजली, आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं आहे. इथे देखील मी तुम्हाला सांगितलं, जर 2 रेषाखंडांची लांबी ही समान असणार आहे तर त्या 2 रेषाखंडांना आपण एकरूप रेषाखंड असे म्हणणार आहोत. बघा, परावर्तनता पहिली प्रॉपर्टी आहे, पहिला गुणधर्म आहे परावर्तनता. या गुणधर्मामध्ये काय सांगितले आहे? तर रेख ए बी ही एकरूप असणार आहे रेख ए बी सोबत. रेख ए बी किंवा रेषाखंड ए बी हा कोणताही एक रेषाखंड असेल तर तो स्वतःसोबत एकरूप असणार आहे. बरोबर, का एकरूप असणार आहे? कारण हा ए बी हा रेषाखंड आहे, याची लांबी जर 6 सेंटीमीटर असेल तर पुन्हा एकदा आपण याची लांबी घेतली तर 7 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे ए बी हा रेषाखंड स्वतःशी एकरूप असणार आहे आणि हीच प्रॉपर्टी आहे परावर्तनता. रेख ए बी हा एकरूप असणार आहे रेख ए बी सोबत. इथे मी आकृती देखील काढली आहे. हे पहिल्या प्रॉपर्टीसाठी आहे. दुसरा गुणधर्म पाहूया, सममितता. यामध्ये काय असणार आहे? पहा, जर रेख ए बी हे एकरूप असेल सी डी सोबत तर रेख सी डी सुद्धा एकरूप असणार आहे रेख ए बी सोबत. पुन्हा एकदा काढूया आपण. पहा, याला आपण ए बी नाव देऊया, याला आपण सी डी नाव देऊया. आता हा ए बी एकरूप असेल सी डी सोबत, म्हणजेच काय? तर ए बीची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी सी डीची आहे. मग आपण काय म्हणू शकतो? सी डी हा एकरूप आहे ए बी सोबत. जर दोन्ही रेषाखंडांची लांबी ही समान आहे तर पहिला रेषाखंड दुसऱ्याशी समरूप असू शकतो किंवा दुसरा रेषाखंड पहिल्याशी देखील समरूप असू शकतो, कारण दोन्ही रेषाखंडांची लांबी ही समान आहे. मग इथे आपण काय म्हणणार? सी डी हा एकरूप आहे ए बी सोबत. ठीक आहे, का असं म्हणतो आहे? हे 2 रेषाखंड एकरूप आहेत असं म्हणतो कारण दोन्ही रेषाखंडांची लांबी समान आहे. मग ए बी सी डीशी समरूप असेल तर सी डी देखील ए बीशी समरूप असणार आहे. ही आहे रेषाखंडांची एकरूपतेचा दुसरा गुणधर्म, नाव आहे सममितता. आता तिसरा गुणधर्म आपण पाहणार आहोत,
संक्रमकता बघा जर रेख ए बी ही एकरूप असेल रेख सी डी सोबत रेख सी डी एकरूप असेल रेख ई एफ सोबत तर रेख ए बी एकरूप असणार आहे रेख ई एफ सोबत यासाठी आपल्याला तीन रेषाखंड काढावे लागतील पहा तीन समान लांबीचे रेषाखंड काढून घेणार आहोत नाव देऊया ए बी इथे जे नाव आहे तीच देणार आहोत सी डी आणि ई एफ इथे आपल्याला काय सांगितलं आहे हा ए बी हे दोनही रेषाखंड काय आहेत तर एकरूप आहेत ठीक आहे ए बी एकरूप सी डी मग पुन्हा आपल्याला काय सांगितलं तर हे दोन रेषाखंड एकरूप आहेत सी डी आणि ई एफ पण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे की रेषाखंड एकरूप आहेत म्हणजेच काय तर त्यांची लांबी समान आहे हा रेषाखंड याच्याशी समरूप आहे हा रेषाखंड याच्याशी समरूप आहे तर आपण असं म्हणू शकतो की हा रेषाखंड याच्याशी देखील समरूप आहे बघा ए बी 5 सेंटीमीटर आहे सी डी सुद्धा 5 सेंटीमीटर आहे सी डी ई एफशी समरूप आहे ई एफशी समरूप आहे म्हणजे ई एफ देखील 5 सेंटीमीटर असणार आहे बघा तीनही रेषाखंड 5 सेंटीमीटर आहेत हा रेषाखंड पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप आहे दुसरा तिसऱ्याशी एकरूप आहे तर असं आपण म्हणू शकतो की पहिला तिसऱ्याशी एकरूप आहे बरोबर कारण तीनही रेषाखंडांची जी लांबी दिली आहे ती लांबी ही समान आहे आणि जर समान लांबी असेल तर रेषाखंड एकरूप आहेत असे आपण म्हणतो ए बी हा रेषाखंड सी डी या रेषाखंडाशी एकरूप आहे सी डी हा रेषाखंड ई एफशी एकरूप आहे तर ए बी हा ई एफशी एकरूप असेल मग इथे आपण काय लिहिणार तर ई बी एकरूप असेल ई एफ सोबत ठीक आहे अशा पद्धतीने ही हा तिसरा गुणधर्म आपण पाहिला तिसरी प्रॉपर्टी आपण पाहिली आहे इथे आपण त्याचा एक्सप्लेनेशन देखील पाहिले आहे परावर्तनतामध्ये रेख ए बी एकरूप असणार आहे रेख ए बी सोबत बघा ए बी हा स्वतः ए बी हा रेषाखंड स्वतःसोबत एकरूप असणार आहे एकरूप म्हणजे काय जेव्हा रेषाखंडांची लांबी ही समान असेल तेव्हा त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणणार आहे पुढे सममितता ए बी हा एकरूप असेल सी डी सोबत तर त्याच्याच उलट आपण लिहिणार आहे सी डी हा एकरूप आहे ए बी सोबत इथे आपण ते पाहिलं आहे आणि तिसरा गुणधर्म आहे संक्रमकता यामध्ये रेख ए बी ही एकरूप आहे रेख सी डी सोबत सी डी ही रेख एकरूप आहे ई एफ सोबत आता पहिली रेख दुसऱ्याशी एकरूप आहे दुसरी तिसऱ्या रेखेशी एकरूप आहे तर पहिली रेख तिसऱ्या रेषेशी एकरूप आहे असे इथे सांगितले आहे म्हणजेच ए बी समरूप सी डी सी डी समरूप ई एफ तर ए बी समरूप ई एफ असे आपण म्हणू शकतो हे झाले रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म एकूण तीन गुणधर्म आहेत पुढे आपण पाहणार आहोत रेषाखंडाचा मध्यबिंदू मध्यबिंदू म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे आपण पाहूया जर ए एम बी आणि रेख ए एम ही समरूप असेल रेख एम बीला तर एम बिंदू ए बीचा मध्यबिंदू आहे प्रत्येक रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो इथे आपण एक रेषाखंड काढला आहे ए बी या रेषाखंडाचे नाव आहे एम हा त्याचा मध्यबिंदू आहे असं आपण केव्हा म्हणू शकतो जेव्हा एम बी म्हणजे हे जे काही डिस्टन्स आहे हे आणि एम हे दोनही अंतर समान असेल तेव्हा त्याला आपण मध्यबिंदू असे म्हणू शकतो इथे आपण एक उदाहरण पाहूया बघा पी क्यू हा रेषाखंड आहे इथे आपण आर हा मध्यबिंदू म्हणूया याला मध्यबिंदू केव्हा म्हणणार जेव्हा पी क्यू हा समांतर असेल क्यू आर सोबत हे दोन्ही अंतर जेव्हा समान असणार आहे तेव्हा आपण काय म्हणणार तर आर हा मध्यबिंदू आहे समजा हे 2 सेंटीमीटर असेल तर आर क्यू सुद्धा 2 सेंटीमीटर असायला हवे बघा मध्यबिंदू म्हणजे काय व्यवस्थित लक्षात घ्या जेव्हा एखादा रेषाखंड असेल त्याच्या बरोबर मध्यभागी असणारा बिंदू जो रेषाखंडाच्या 2 बाजूंना इक्वली समान डिवाइड करतो समान विभागतो अशा बिंदूला रेषाखंडाचा मध्यबिंदू असे म्हटले जाते अतिशय सोप्या शब्दात इथे तुम्हाला मी सांगते आहे
पी क्यू हा रेषाखंड आहे, आर हा पी क्यू या रेषाखंडाच्या अगदी बरोबर मध्यभागी असणारा बिंदू असणार आहे, जो त्याच्या उरलेल्या दोन भागांना म्हणजेच पी आर आणि क्यू आर या दोन भागांना इक्वली म्हणजेच समान विभागणार आहे. पी आर हा 2 सेंटीमीटर असेल तर आर क्यू देखील 2 सेंटीमीटर असणार आहे. या रेषाखंडाच्या मध्यबिंदूवर तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स सोडवायला येतात. बघा, आपण पाहिले रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म आणि रेषाखंडाचा मध्यबिंदू. या पुढील भाग आपण पाहणार आहोत, त्याआधी तुम्ही हे गुणधर्म व रेषाखंडाचा मध्यबिंदूची व्याख्या लिहून घ्या, आपण पुढील भागाकडे वळूयात. पहा, रेषाखंडांची तुलना. आता एक गोष्ट लक्षात घ्या, रेषाखंडांची तुलना ही त्याच्या लांबीवर आधारित असणार आहे. जेवढी रेषाखंडाची लांबी तशी आपण तुलना करणार आहोत. जर रेषाखंडाची लांबी जास्त असेल तर रेषाखंड मोठा आहे असे आपण म्हणणार. साहजिकपणे जर रेषाखंडाची लांबी छोटी असेल दुसऱ्या रेषाखंडापेक्षा, तर तो रेषाखंड च्या रेषाखंडापेक्षा छोटा आहे किंवा लहान आहे असे आपण म्हणणार आहोत. पहा, इथे रेख ए बी ची रेख सी डी पेक्षा जर लांबी कमी असेल, ठीक आहे, इथे आपण लांबी हा शब्द विचारात घेऊया. लांबी कमी असेल तर आपण काय लिहिणार, की ए बी हा रेषाखंड लहान आहे सी डी पेक्षा. किंवा आपण काय लिहू शकतो, तर सी डी हा मोठा आहे ए बी पेक्षा. का? तर इथे आपण लांबी विचारात घेतो आहे, ठीक आहे. जेव्हा रेषाखंडांची तुलना आपण करणार आहे तेव्हा रेषाखंडांची लांबी इथे आपण विचारात घेणार आहे. बघा, हा ए बी हा रेषाखंड आहे, हा सी डी हा रेषाखंड आहे. ए बी हा रेषाखंड लहान आहे म्हणजेच आपण काय लिहिणार, तर ए बी हा लहान आहे सी डी पेक्षा. किंवा आपण काय लिहू शकतो, की सी डी हा मोठा आहे ए बी पेक्षा. अशा पद्धतीने, कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही लिहू शकता. रेषाखंडांची तुलना ही त्याच्या लांबीवर आधारित असते, ठीक आहे. रेषाखंडांची तुलना लांबीवर आधारित असते. जर लांबी जास्त असेल तर रेषाखंड मोठा असणार आहे, जर लांबी छोटी असेल लहान असेल तर तो रेषाखंड लहान आहे असे आपण म्हणणार आहे. ही झाली रेषाखंडाची तुलना. अतिशय सोपा भाग आहे. तुम्हाला 2 रेषाखंड दिले, ए बी या रेषाखंडाची लांबी 5 सेंटीमीटर दिली, सी डी या रेषाखंडाची लांबी 8 सेंटीमीटर दिली. मोठा रेषाखंड कोणता? साहजिकपणे सी डी हा रेषाखंड मोठा आहे. लहान रेषाखंड कोणता? तर ए बी हा रेषाखंड लहान आहे. आपल्याला काय माहिती विचारली आहे हे व्यवस्थित समजावून घ्या. अतिशय सोपा भाग आहे. पुढचा भाग बघा, रेषाखंडाची किंवा किरणांची लंबता. आता इथून पुढे आपण बघणार आहे ही लांबी आणि अंतर याच गोष्टी आपण पाहणार आहोत. 2 रेषाखंड, 2 किरण किंवा 1 किरण आणि 1 रेषाखंड. बघा, कॉम्बिनेशन काय आहे, 2 रेषाखंड, 2 किरण किंवा 1 रेषाखंड आणि 1 किरण. म्हणजे 2 काहीतरी असलं पाहिजे. एक तर 2 रेषाखंड असायला हवेत, 2 किरण असायला हवेत, किंवा मग 1 रेषाखंड आणि 1 किरण असं काहीतरी असायला हवं. यांना सामावणाऱ्या रेषा जर परस्परांना लंब असतील तर ते परस्परांना लंब आहेत असे म्हणतात. आपण आकृतीच्या साह्याने रेषाखंडाची किंवा किरणांची लंबता असे समजून घेऊया. लंब आपण या चिन्हाने दाखवतो, परपेंडिक्युलर याला म्हटलं जातं. बघा, इथे ए बी आणि सी डी हे 2 रेषाखंड आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. बघा, रेषाखंड ए बी आणि रेषाखंड सी डी आहेत. आता इथे परस्परांना सामावणारे जर लंब असतील
तर ते परस्परांचे लंब आहेत असे म्हणता. बघा, ए बी हा सी डीचा लंब आहे असं आपण म्हणू शकतो का? ऑफकोर्स म्हणू शकतो. कारण काय? तर ते एकमेकांना सामावत आहेत. बघा, ए बी ही रेषा सी डी या रेषेला सामावती आहे. ए बी या रेषेतून सी डी ही रेषा जाते आहे का? हो, जाते. आता सी डी ही उभी रेषा लक्षात घ्या, याच्यामधून ए बी ही रेषा जाते आहे का? तर तीही रेषा जाते आहे. सी डी आणि ए बी या दोन रेषा एकमेकांना सामावून घेत आहेत, म्हणून त्या परस्परांची लंब आहेत. अशा प्रकारे रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता पाहिली जाते. इथे किरण ही असू शकतो, एक किरण एक रेषाखंड असेल, आणि जर त्या रेषा परस्परांना सामावत असतील, एकमेकांना छेदून जात असतील, परस्परांना एकमेकांना सामावून घेत असतील, तर त्यांना परस्परांचे लंब आहेत असे म्हटले जाते. पुढे बघा, बिंदूंचे रेषेपासूनचे अंतर. ठीक आहे, इथे आपण आधी आकृती समजून घेऊया. बघा, सी डी हा लंब आहे रेषा ए बीवर. ठीक आहे, रेषा ए बी लक्षात घ्या, त्यावर सी डी हा असणारा लंब आहे. बिंदू डी हा रेषा ए बीवर आहे. बघा, ए बी ही रेषा आहे, डी हा बिंदू रेषा ए बीवर आहे, सी डी हा ए बी या रेषेवर असणारा लंब आहे. मग सी डी हे काय असणार आहे? तर बिंदू डी पासूनचे अंतर असणार आहे. ठीक आहे, बघा, रेख सी डी हा लंब आहे रेषा ए बी, आणि बिंदू डी ही रेषा ए बीवर असेल. बरोबर, काय जे मी सांगितलं तेच, की ए बी ही रेषा आहे आणि बिंदू डी हा रेषा ए बीवर आहे आणि सी डी हा रेषेला लंब आहे. तर रेख सी डीच्या लांबीला बिंदू सीचे ए बी पासूनचे अंतर असे म्हटले जाते. आता ही सी डीची जी काही लांबी आहे, या लांबीला काय म्हणणार आहे? तर बिंदू सीचे रेषा ए बी पासूनचे अंतर असे आपण म्हणणार आहे. साहजिक आहे, बघा, रेषा ए बी आहे, डी हा ए बी या रेषेवर असणारा बिंदू आहे, आणि सी डी हा ए बीवर असणारा लंब आहे. तर हे जे काही अंतर असणार आहे बिंदू सी पासून बिंदू डी पर्यंतचं, ते अंतर काय असणार आहे? तर रेषा ए बी पासून सी या बिंदूपर्यंतचं असणारं अंतर आहे, कारण डी हा बिंदू रेषा ए बीवर आहे. आता डी हा बिंदू रेषा ए बीवर आहे, म्हणजेच रेषा ए बीवर मध्ये कुठेतरी आहे, म्हणजे डी पासून ते सी पर्यंत असणारे अंतर, म्हणजेच रेषा ए बी पासूनच्या कोणत्या तरी बिंदूपासून सी पासूनचे सी या बिंदूपर्यंतचे अंतर, म्हणजेच काय? तर रेषा ए बीचे पासून बिंदू सी पर्यंतचे अंतर. बिंदू डीला सी डीचा लंबपाद असे म्हटले जाते. बिंदू डीला काय म्हणणार आपण? तर सी डीचा लंबपाद असे म्हटले जाते. नवनवीन शब्द इंट्रोड्यूस होत आहेत, लक्षात घ्या. बघा, इथे ए बी ही एक रेषा आहे, डी हा रेषा ए बीवरीलच बिंदू आहे, सी डी हा बिंदू ए रेषा ए बीवर असणारा लंब आहे, म्हणून आपण काय म्हणणार? तर सी डीचे अंतर हे रेषा ए बी एबीचे पासूनचे बिंदू सीपर्यंत असणारे अंतर आहे, आणि बिंदू डीला सी डीचा लंबपाद असे म्हटले जाते. इथे आपण भूमितीतील मूलभूत संबोधमधील सराव संच 1.2 आधी जो काही थेरॉटिकल पार्ट होता तो पूर्ण केला आहे. या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रेषाखंड, रेषा, किरण व एकरूप रेषाखंड पाहिले होते. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एकरूप रेषाखंडाचे 3 गुणधर्म, त्यानंतर रेषाखंडांची तुलना, रेषाखंडांची अथवा किरणांची लंबता, बिंदूचे रेषेपासूनचे अंतर आणि रेषाखंड तुलना अशा प्रकारे भाग पाहिला आहे. यावर आधारित असणारा सराव संच 1.2 आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये सोडवणार आहोत. हे सगळं तुम्हाला नोट्समध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. व्यवस्थित आकृत्या काढून तुम्ही काढणार आहात, पट्टी पेन्सिलचा वापर करा आकृत्या काढण्यासाठी, व नोट्समध्ये दिलेला भाग व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोटडाऊन करून घ्या. थँक्यू.